सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या संकल्पनेतून सर्व नगरसेवक नगरसेविका सेवाभावी संस्था तसेच दानशूर व्यक्ती गणेशोत्सव मंडळे यांच्या उदार देणगीतून सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये सुरू झालेल्या सिद्धिविनायक कोविड सेंटरमधून उपचार घेतलेल्या पन्नास रुग्णांपैकी गुरुवारी चोवीस जणांना कोरोनामुक्तीनंतर डिस्चार्ज देण्यात आला यामध्ये हेरबाड तालुका शिरोळ येथील पार्वती फके या ऐंशी वर्षाच्या आजीने आज कोरोनावर मात करून डिस्चार्ज मिळवलं व आपल्या घरी गेल्या या आजीबरोबर सात वर्षे वयाची कुमारी श्रुतिका फके ही मुलगीसुद्धा कोरोनामुक्त झाली आणि तिलाही तिच्या आईसह डिस्चार्ज मिळाला सिद्धिविनायक कोविड सेंटरमधून गुरुवारी एकूण चोवीस रुग्ण बरे होऊन घरी गेले ऐंशी वर्षाच्या या आजीबाईंनी जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर व नगरसेवकांनी सिद्धिविनायक कोविड सेंटर येथे हजर राहून निरोप देताना कोरोनावर विजय मिळवल्याबद्दल टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले यावेळी नगरसेवक संभाजी मोरे राहुल बंडगर महेश कलकुटकी असलम फरास प्रेमला मुरगुंडे संजय पाटील कोथळीकर यांच्यासह राजेंद्र झेले दादोसो पाटील चिंचवाडकर अर्जुन देशमुख संजय कुलकर्णी रजनीकांत कांबळे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दातार डॉक्टर कोळी आदी मान्यवर उपस्थित होते